होतं मंचावर या, 500 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी एका षटकावर दिलं गेलं होतं। मिहिर भाई शहा यांच्याकडनं करण मोरे यायचं आहे। मिहिर सर पाचशे रुपये पारितोषिक दिलं जाते एका षटकारावरती, आपण आपलं 500 रुपये एका षटकावर दिलं तर घ्यायचं आहे करण मोरे। चला आता बाकी तिकडे आपण ठरलंच जाते, निश्चितच ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलंय पाण्याच्या बाटल्यापासून बॉलपर्यंत, रसिक मॅच तुमचा थँक्स अप, तुमच्या विना हे मॅच नाही। त्यानंतर आपण हे मंडप डेकोरेटर करून दिलं, डीजे ऑपरेटिंग चांगली करून दिली, त्यानंतर अनेकांनी आम्हाला चहाची व्यवस्था, ज्याने आम्हाला जेवण पुरवलं, ज्याने जनरेटर दिलं त्यांचं देखील तेवढंच कौतुक असायला पाहिजे। पीच ज्याने आम्हाला बनवलं, ही विकेट प्रशांत राऊत यांचं देखील कौतुक होतं। 5 दिवसापर्यंत साहेब मॅच चालली पण एकाही फलंदाजाने केलं नाही की विकेट खराब झाले। आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहिलाय, 2.5 दिवसात 2-2 इनिंग झाल्यात आणि मोहाल मोठा केला की हिंदुस्थान में इतना बडा स्टेडियम बनाय, बरं 5 दिन क्रिकेट ही नाही चला, 2.5 दिन में काम खतम आहे, मग देशाचे टचवर केलं जाते, पण ह्या विकेटचं कौतुक प्रत्येकाने केलं। घर असं बांधावं छोटं असावं पण आनंदात राहावं, तशी मोठी टुर्नामेंट आयोजित केली गेली, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ह्या टुर्नामेंटचं नाव घेतलं जाईल। आणि मेहरशाह साहेब तुमचं तर मोठंच कौतुक आलं की तुम्ही आम्हाला हे कोणत्या विदाउट पैसे ने घेता हे मैदान उपलब्ध करून एकदा जोरदार टाळ मीर साहेब साहेब असायला पाहिजे, ज्याने जर हे ग्राउंड दिलं नसतं ते हे आमदार जी करू शकलो नसतो। सर हॅट्सअप, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आम्हाला मैदान उपलब्ध असेल तेव्हा करून द्यायचं आहे, कारण मॅच बंद नाही करायची मॅच। आपण बघा बाली टुर्नामेंट बघतोय, त्याच्यानंतर तुम्ही बघता रतनपूर टुर्नामेंट बघतो, ब्रँडेड झाल्यात, त्यानंतर आपण जर पाहाल तर सुप्रीमो ह्या ब्रँडेड झाल्यात, अशा असंख्य टुर्नामेंट मुंबईला ब्रँड, तर माझ्या तालुक्यासाठी माझी ही स्पर्धा असायलाच पाहिजे, कारण मला गर्व वाटतो मी डहाणू तालुक्याचा एकमेव समालोचक आहे जो 30 वर्ष समालोचन करतो, आणि माझं भाग्य आहे की मला, कारण ह्यांची मी टुर्नामेंट DYFI डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, तेव्हा मला वाटते रामजी वळटा साहेब आमदार होते, तेव्हा आपण तलासरीला उजवासरीला जाताना जिथे आपण आता मंदिर बघतो जैन मंदिर तिकडे जर स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धेचं समालोचन देखील माझ्याच वाटायला आलं होतं। आज आनंद का वाटते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच कॉम्रेडची स्पर्धा मला करायला मिळते, ह्याच्यामुळे खूप सर येते। प्रत्येकाने ठेवा एकमेक राहायचं, एकत्र राहायचं आहे, आणि पुन्हा जेव्हा डहाणू तालुका आमदार येईल ते आहेपेक्षा तांदर करूया। चुकलात माणूस चुकतो, काही काही सांगितलं, मी सांगितलं शादी में रुट जाते है, घर में बड्डे तो कोई रुट जाते है, मियाँ बीबी का झगड़ा होता है तो रुटना तो रहेगा ही ना, हमें साथ में सर जुड़ना है, और ये बड़ा वाकई में काम है। निश्चितच तुमचं मोठं योगदान राहिलं आहे मिहिर भाई साहेब, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढी खरोखरच मोठं योगदान आम्हाला दिलं गेलं। आणि आता आपण सर्व जाणार आहोत, तन्मय बारी ह्यांचा वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने तर त्यांचे वडील इथे असायला पाहिजे असं, पण शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये आज मी इथे उद्या कुठेच नसून द्या। राजूभाई पारेख यांचं देखील नाव घ्यायला पाहिजे, एक त्यांची आठवण सांगेल राजूभाई पारेखची, एक आठवण, एक ॲडमिशन हवं होतं त्यांच्या शाळेमध्ये, त्या एका शासकीय कर्मचाऱ्याची बदली झाली होती, त्यांनी मला सांगितलं शासकीय कर्मचाऱ्यानं कोणतं डोनेशन पण घेऊ नका आणि ॲडमिशन दिलं होतं। आणि तुमच्या वडिलांची गोष्ट सांगतो, माझं प्रॉपर गाव कलोली आहे, मी राहत नाही, पण त्यावेळेस निश्चित तिकडे होतं, तुमच्या वडिलांची गाडी फुसली होती आणि तुमचे वडील जे पोहून रात्रीच्या 11 वाजता ज्या वाडीत आले होते त्यांना हॅट्सअप द्यायला पाहिजे। बघा असं आमच्या शशिकांत बारी आमच्यात नाहीत, पण आठवण सदा दिली जाते, जिथे जिथे बाळा ऑक्सिजन असेल ना तिथे जे पप्पा असतील, आज तुझा वाढदिवस बघत असतील की माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे, असं म्हटलं जातं ना की माणूस गेला तरी आपलं तो घर सोडत नाही। आणि खऱ्या अर्थाने सर्वांनी उभं राहायचं आहे, ज्यांचा वाढदिवस आहे तो आपण साजरा करतोय, यायचा सर्वांनी, जवळ आहे प्रत्येकाने जवळ आहे सर। तन्मय बारी ह्यांचा इथे वाढदिवस आहे, त्याचा आपण केक कापणार, त्यांचं बक्षीस समारोह सुरुवात करणार आहोत। डीजे आपल्या वाढदिवसाचं गाणं सज्ज ठेवा, डीजे टू यू हॅपी बर्थडे टू यू तन्मय, हॅपी बर्थडे टू यू, खरोखर जन्मदिवस म्हटला की प्रत्येकाचा उजाळा देणारा उदंड आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देऊ, आणि असंख्य क्रिकेटपटू आणि तमाम डहाणूकरांचा आशीर्वाद, येणारं आयुष्य तुमचा अतिंड, तुमच्या मनोकामना भरभराटीने पूर्ण हो, हीच आमच्या तमाम क्रिकेटप्रेमी समालोचक आणि असंख्य डहाणूकरांचा तुम्हाला हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा। चला तर आपण थोड्या वेळातच आपण आता पुरस्काराच्या वितरण समारंभाकडे जातो, आमचे स्कोरर आमचे पंच आमचे दोन आयोजक तिकडे जातात, ते जो डिसिजन देतील तो मान्य असणार का, त्या प्रक्रियेपासून मी बाकी लांब राहिलोय।
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। चला आता बाकी अपन बक्षीस समारोह सुरुवात करतोय। एक मिनट या ना राजू डुबळा जी, आपण यायचंय। चला माझे तिन्ही पंच आपण मंचावरती यायचंय, त्यानंतर माझा ऑफिशियल स्कोरर यश यांनी मंचावर यायचंय, अजित पाटील माझे सह कॉमेंटेटर त्यांनी मंचावरती यायचंय, त्यांना आमच्या आमदार चषकाचं हे जे मोमेंटो आहे ते आपण देऊन सन्मानित करणार आहोत। चला यायचं सर्व पंच, तिन्ही पंच, यतीश अकरे, यतीश तामोरे, त्यानंतर मंगेश तामोरे आणि माझे समालोचक अजित पाटील। चला डीजे आता आपण बाकी आपल्या साऊंडकडे जायचं, जे विजेत्याच्या आपण ट्रॉफी मागतोय तिथे जातोय। सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय ज्याने खरोखरच निश्चितच MCA चे कोच आहेत, अंडर 14 चे उद्यापासून जिथे कोचिंग होईल चालू त्या मुलांना जाईपासून तर निश्चितच सर पर्यंत कोचिंग केले जाईल, एक चांगलं दर्जेदार पंचगीर ज्यांच्याकडनं बघायला आहे। सर्वप्रथम मी सर तुम्हाला विनंती करतो की आपण त्यांना द्यायचं आहे ते सन्मानित करायचं आहे। वरुणभाई पारेख आपण यायचं, यती शकरे आपल्याला सन्मानित केलं जात आहे, हे आमच्यातर्फे तुमचं ते होतं मानधन ते तुम्हाला दिलं जात आहे, जोरदार टाळ असायला पाहिजे। यती शकरे मी कोणाला विचारणार, फक्त तुमच्याकडून एक मिनिट घेतो, ह्या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? स्पर्धा अविस्मरणीय झाली आहे आणि इथला प्रेक्षक वर्ग तसंच खेळाडू वर्ग तसंच महत्त्वाचं गोष्ट आहे की इथे भरघोस स्पॉन्सरशिप्स आणि या दोन माणसांनी केलेलं काम, मी आता सगळ्यांची नावं घेत, संजू गुप्ता आणि राजू दुबळा, या दोन माणसांनी चांगली टीम बनवून आणि धनेश शकरे सर यांनी सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि आमदार साहेब तसंच सगळ्या इथे मान्यवरांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि आम्हाला इथे पंचगिरी करण्याची तसंच संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद करतो, स्पेशली दीपक ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं, धन्यवाद। थँक्यू। आता बोलतो मी मंगेश तामोरे, आमचे अजून एक स्कोरर आहेत साहेब, आपण यायचे मंगेश तामोरेला सन्मानित करत आहोत। ओके, त्यानंतर यायचं आहे यतीश तामोरे, त्यानंतर बोलतोय मी स्कोरर यश तामोरे, स्कोरर स्कोरर यश तामोरे, आणि माझ्याबरोबर माझे सहकारी समालोचक होते केवळ मायकोपचे अजित पाटील, आपण यायचं आहे जोरदार टाळ असून यांच्यासाठी सुंदर समालोचन 5 दिवस आपण ऐकलात। अजित पाटील
सरकारांना आहेत त्यांच्यासाठी. धनेश अकरे साहेबांना विनंती करतो की त्यांना त्यांचं त्याने सन्मानित करायचं आहे. चला आता आपण इंडिव्हिज्युअल प्राइस कडे वळणार आहोत. इंडिव्हिज्युअल प्राइस तर आमच्या आयोजकाने खाली उभा आहे का रे राजू भाई, जर तुम्ही खालून ट्रॉफी देत जाणार की कामाला. बेस्ट फिल्डर आपण स्पर्धेत निवडला गेलाय. तारा सीसीचा ज्याने उत्कृष्ट देखील 11 टोटल असे झेले आहेत की जर आपण प्रत्येकाचं केला. शेवटी आपण सांगितलं की स्वर्णचित्र ज्याने टिपलेत आम्ही कॅमेरामनला विचारलं, डिजिटल स्कोर आहे त्यांना विचारलं, आमच्या पंचांना विचारलं, माझ्या समालोचकाला विचारलं आणि तशी ती निवड केलाय. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय साहिल वर्मा तारापूर सीसी बेस्ट फिल्डर. मी विनंती करू साहेब आपल्या तरफ दिलं पाहिजे. साहिल वर्मा आइए, बेहतरीन कॅच आपने पकड़ा था. ये गुजरात का शोरा है, गरबा में काफी नाचता है और काफी 9 दिन तक घर छोड़ के भागता है और रात में देखे कितना काम करता है. यस समीर पिरा साहेब अगर तुम्हाला घेतलं जातंय मी ह्यांच्याकडून का क्षेत्ररक्षणाचं दिलं ह्याचं नंतर तुम्हाला मी सांगेल. मतदारांना कसं खेचावं हे ते करतात, फिल्डिंग सही लावतात, म्हणून तुम्हाला मी क्षेत्ररक्षणाचा मुद्दा दिला. क्या लगता है कैसे रहा ये टूर्नामेंट आपसे, कैसे रहा, कितने अच्छा लगा आपको और आपने फाइनल जीता है, काफी बड़ा टीम लेके. नीरज फाइटर तो बहुत ही बढ़िया टीम है, इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे आप? बहुत ही अच्छा टूर्नामेंट रहा, सब प्लेयर्स हमारे बहुत अच्छे खेले, अपना फुल 100% एफर्ट दिए तो इसलिए हम टूर्नामेंट जीत गए. ओके वेल डन सर. आता बाकी जातो अपन बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर बघूया कोणी विचार केलाय ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 च्या इकॉनॉमीने 10 गडी बाद केलाय आणि बेस्ट बॉलर जातोय साहिल बारी यांनी याचं उत्कृष्ट गोलंदाज. वॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. मिहिर भाई यांना विनंती करतोय की आपण ती ट्रॉफी द्यायची आणि 11,000 रुपये, 11,000 रुपयाचं कॅश आहे, 11,000 रुपये आणि ही ट्रॉफी आहे. साहिल बारी या जरा लवकर आपण. क्या खूबसूरत दिन है, सनीडो सनीडो गरबा काफी बड़ा नाचते है, बारी समाज में काफी आपका काम रहता है. आज तो वधारे आवश्यक पधारे नहीं जाते बात है, आई जाओ जोरदार त्रास आला पाहिजे. साहिल थांबायचं पूछू तो मैं कहे एक आता तो बोला लगे अभी तो बोलवा पड़े ना कहीं तो प्राइज मिले लग्न में तो नाम लेसु ना हाँ लग्न में पीछे तो पैसे अपन चंद्रमा कहें ना तो बदल बोलो बोलता पड़ता पे शू सवन से केम लगे आज तो मैं 11,000 रुपया रोक पाई तो से कहीं एट प्राइज मिले केम वाटे काय करवा से काय कशे भल्याभरांची विकेट काढता तुझी विकेट काढली का नाही मी काढली ना ओके त्याला बोलतात नाही काही खाली काय झालं सर माहिती आहे का व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरून मराठी इंग्लिश शिकले नसेल तरी इंग्लिश लँग्वेज दाखवत मराठीला इंग्लिशमध्ये केले जातात आणि एखादी यस मॅन आय लव्ह यू सांगितलं लग्न झालं का कळते हा तर नल्ला चेस करून कुठे आता ही नाही आहे पण तिथपर्यंत सगळं झालेलं असतं ना सर असं करायला मिळतं असं एक मजेची बॅच अशी मजेची बॅच बघायला मिळते. आता बाकी तुम्हाला जातोय उत्कृष्ट फलंदाज. थोडंसं चुकणार आहे गणित कारण आम्हाला मॅन ऑफ द सिरीज देखील बक्षीस द्यायला लागत होतं ज्याने खूप सुंदर फलंदाजी केली, षटकाराची आतषबाजी केली, पायावरचे तेंडू तडीपार केले, एखाद्या गुंडाला तडीपार आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे शासनाचं नाव देखील घ्यायला पाहिजे ना त्यांच्यामुळे आपल्याला मॅच करायला मिळते नाही ते म्हणजे आमचं पोलीस डिपार्टमेंटचं नाव नाही घेतलं. बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड जातोय ज्याने MPL गाजवली आपल्या डहाणू पालघर तालुक्यामधून. 2020 जी रणजी ट्रॉफी असते ती आपल्या भारतातली पहिली मॅच असते तिथे ज्याचं सिलेक्शन केलं गेलं 20 चषकासाठी तो उत्कृष्ट फलंदाज घेऊन निघाचा सुपुत्र निलेश फाटाचा खेळू राकेश प्रभू बेस्ट बॅट्समॅन. 11,000 रुपये आणि ही ट्रॉफी आपण त्याला देणार आहोत. शैलेश भाई राखा मुथा यांच्याकडे दिलं जाईल. सर यायचं सर इकडे या सर. शैलेश भाई यायचं आहे
वॉट अ हँडसम शैलेश भाई कडे बघितल्यानंतर मला वाटतं की मी सुद्धा असं असावा काय वाटलं असतं. यस सर, वॉट अ हँडसम सर. थांबा, ₹11,000 आणि ही ट्रॉफी जाते जोरदार टाळ असायला पाहिजे राकेश प्रभू साठी. राकेशजी आपण बोललोच पण आता एक वेगळं असायला वाटते. आपण तेव्हा सामनावीर म्हणून मिळायला बोलाय, आता कसं वाटतं एकंदरीत खूप चांगली तुझी गोलंदाजी, चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये जे तुझ्याकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण केल्या. निलेश पाटील संघातून मला वाटते तू पहिल्यांदा खेळतोय का? खेळलंय. आज कसं वाटतं आणि टुर्नामेंट विषयी सांग, आमचं आयोजन कसं झालं? आयोजन तर चांगलंच आहे, कारण मी पहिल्या पण सांगितलेलं की ही पहिली टुर्नामेंट खेळतो या ग्राउंडवर मी, आणि चांगलाच माझा झाला बॅटिंग आणि बॉलिंग. आणि निलेश फायटरकडनं मी ऑलमोस्ट 2-3 टुर्नामेंट खेळलेलं आहे आणि आमचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही खेळतो असं पूर्ण पुढे. वेडन तहानिष्ठ मुश्ताक अली ट्रॉफी जी T20 जी होते ना, तिथे हा एकमेव खेळदार आपल्या पालघर धरण तालुक्यात ज्याची पहिली निवड झाली होती. आपण DY पाटील म्हटलं की त्याचं घरचं मैदान वेल क्वालिफाईड, हे जर कॉन्वे स्टुडंट आव राहायचं टॅप्समध्ये, ह्याचे काका आहेत तिथे तो टॅप्समध्ये राहायचा, निश्चितच खरोखर वेल क्वालिफाईड बोला. आता बाकी मॅन ऑफ द रिसाठी राष्ट्रवादीचा ग्रुप आहे, त्यांनी यायचं इकडे. आता वाजले की 12 आपण वाजवणार येणाऱ्या काळामध्ये असं डहाणूमध्ये चर्चा आहे, मला काही माहिती नाही, मी फक्त गेझिंग केलं आहे. यायचं आहे राष्ट्रवादीचा टोटल ग्रुप यायचं आहे, त्यांच्याकडनं वाजले की 12 म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. एडमिनी गेझिंग कोणाला मॅन ऑफ मॅच दिलं जाईल? मॅन ऑफ द सिरीज चुकीचं नाव आहे, काय खेळ आहे करण मोरे, फक्त धावा काढलाय अजून आहे. चला हे 11,000 पारितोषिक आणि ही ट्रॉफी दिली जाईल. चला देऊन टाकूया करण मोरे मॅन ऑफ द सिरीज. DJ छोटी मूर्ती कीर्ती महान, बड़ा पैकेज छोटा धमाका. ₹11,000 आणि रोप ₹11,000 आहेत आणि ही ट्रॉफी आहे. एक सांगेल मी, फिल्डरसाठी ट्रॉफीच फक्त ठेवली होती, आयत्या वेळी आम्हाला एकाने आयोजकाने आणून दिली, फिल्डरसाठी कॅश प्राइज नव्हती, कृपयाची नोंद घ्या. वॉट अ मेमोरीज, किती आठवण राहतील ना. 17 एप्रिल 2022 अनेक अनेक आठवणी तुम्हाला दिल्या जातील. तर लेदर क्रिकेटचा बादशहा करण सर एक सांगेल, यांचं घर जर बघितलं ना तर घराच्या भांड्यापेक्षा ट्रॉफीने भरत. दोघं भाऊ देखील खूप सुंदर क्रिकेट खेळतात, ह्याचा दुसरा एक भाऊ आहे तो देखील सुंदर क्रिकेट खेळतो. घरामध्ये भांडी कमी दिसतील पण ट्रॉफी जास्त असतील. आणि मॅन ऑफ द सिरीजची अचीर स्पोर्ट्सकडनं ही बॅग तुम्हाला देण्यात आली, जोरदार टाळ असायला पाहिजे मित्रांनो. खरं 5 दिवस जो सातत्यपूर्ण फरक गेला, पायाला इंजुरी असताना देखील स्प्रे मारणारा रक्त कसा व सळसळट काय म्हणाल, कसं वाटतंय. असंख्य वेळा तुम्ही ट्रॉफी घेतला पण पहिल्यांदा आमदार चषक तुम्ही घेतला, तिथे आमदार चषक आपण आयोजित केला, कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान वाटते, खूप कमी ठिकाणी 2 लाखाचे टुर्नामेंट होतात आणि 2 लाखाच्या टुर्नामेंटला मॅन ऑफ द सिरीज घेणं खूप मोठी अचीवमेंट आहे, खूप चांगलं छान वाटते. आणि तारापूर सीसीचं मी कौतुक करेन की मोठी साईड केली त्यांनी, मोठ्या संघांना पराभूत केलं. आज खऱ्या अर्थाने इकडे जर आपण बघितलं शेवटचे 4 संघ तर डहाणू पालघरचेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळालेत. झायच्या टीमचं खूप कौतुक करेल, कारण की त्या लोकांनी प्रोफेशनल सगळ्या प्रोफेशनल टीमला हरवलं आणि माझ्या मते तरी ह्या विजयाचे म्हणजे हकदार तेच होते, कारण की त्यांनी सगळ्यात चांगल्या साईडला हरवलं आणि त्याचप्रमाणे फायनलला पण त्यांनी गेम केला. वेल डन, ह्याला म्हटलं स्पोर्ट्स वर जोरदार टाय असायला पाहिजे. कीप इट अप साई, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन करतोय निश्चितच. सर थांबायचं आपण आता, आता सर्व संघाने तुम्ही या. चला आपण बघूया आमच्या आदरणीय आमदार डहाणू विधानसभेचे कॉम्रेड विनोदजी निकोले साहेब ह्यांच्या अध्यक्षतेखाली सामना झाला. आमच्या आयोजकांना मी प्रश्न मांडला आणि सरपक्ष साहेब त्यांनी सांगितलं होतं की आम्ही साहेबांशी बोलतो, साहेबांनी 7 दिवसात परमिशन दिली, सर्व झालं आणि लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनचं मग कलेक्टरचे नियम आले आणि नियमाशी पालन करणारा आमचा डहाणूचा लोक आपण नेहमीच बघतोय, त्याच्यानंतर पुन्हा लॉकडाऊन झाला आणि मनामध्ये आता पण भीती होती की स्पर्धा होईल कपडे. जेव्हा मास्कचा विषय काढला, शासनाने आम्हाला नियम दिला आणि आम्ही श्वास सोडला आणि जे आमचं सर्व काही राहिलं होतं ते केलं, थोडीशा चुका झाल्यात. पुढच्या टोलावर आम्ही निश्चितच करू आणि आज आमच्या मान्यवरांचं बोलणं ऐकलं ते एकदा आपण जाऊया. आमचे लाडके आमदार कॉम्रेड निकोले सर, आमदार चषक 2022 आपल्या डहाणू तालुक्यामध्ये होत आहे आणि झालेलं आहे.
खरं म्हणजे 2019 मध्ये जे काही कोरोनाचं संकट त्याने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं होतं, त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले सर्व मित्र, आपली नातीगोतीसुद्धा तुटली होती त्यावेळेस. आपण बघतोय की आपल्याकडे कोणी पाहुणं येत असेल तर आपण म्हणतोय की अरे बाबा थांब थोडे दिवस, येऊ नको घरी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण ह्या संपूर्ण जगामध्ये झाली होती. परंतु सूर्य उगवताना नेहमी काही ना काही घेऊन, नवीनच घेऊन उगवतो, त्याप्रमाणे हे कोरोनाचं संकट पण आता फारसं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं नाही आहे, जवळजवळ ते दूर झालेलं आहे. आणि म्हणून आपण सर्व या पालघर जिल्ह्यातील या आमदार चषकासाठी जे काही इथे संघ आले आणि जे काही प्रेक्षक इथे होते, ते खरं म्हणजे आता प्रेक्षक सर्व गेले, परंतु हा सर्व प्रोग्राम निश्चित करताना हे जे काही आयोजक आहेत, त्याचप्रमाणे आमच्या आघाडीतील सर्व नेते इथे उपस्थित आहेत. मिहीर साहेबांना मी फोन केला होता त्यावेळेस, तर मिहीर साहेब म्हणाले की आमदार साहेब काय त्याच्यामध्ये विचारण्यासारखं काय, आपण सर्व एकत्र आहोत आणि खूप चांगला हे आमदार चषक म्हणून एक चांगला कार्यक्रम आपण घेतोय. तर त्यांची सर्वांचं सहकार्य इथे हे आहेत, आपले समीपिरा साहेब आहेत, नंतर वरुण पारेख युवा NCP चे युवा अध्यक्ष आहेत, सर्व तिथे पदाधिकारी आहेत, बारी साहेब आहेत, मुथा साहेब आहेत, चाफेकर साहेब आहेत, सर्व इथे आहेत. आणि त्यांच्या सहकार्यानेच हे सर्व आपण करू शकलेलो आहे. खरं म्हणजे खेळण्यासाठी आपल्याला मैदान लागतं आणि ही एकदम अशी एअर स्पेस जागा आपल्याला मिहीर साहेबांनी दिलेली आहे. तर नक्कीच मलाही खूप बरं वाटलं की इथे जेव्हा कॉमेंट्री बॉक्समधून बोललं जात होतं की बरीचशी रत्न ही आपल्या डहाणू तालुक्यातून पुढे जाऊन ती चमकलेली आहेत, एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या संपूर्ण मतदारसंघ असो किंवा पालघर जिल्हा असो, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक नागरिकाचा एक सन्मान आणि प्रत्येक नागरिकाचा कोणत्याही अडचणीमध्ये काही असेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पुढे त्याच्याबरोबर राहणार आहे. आणि हे जे काय 2022 जे आमदार चषक आहे, शेवटी एखादा आपण पाऊल टाकतो आणि नियोजन करत असताना काही त्रुटी असू शकतात, परंतु एक अनुभव आल्यानंतर जो पुढच्या वेळेस हा कार्यक्रम आपण आयोजित करताना नक्कीच ह्यावेळेस अनुभव हा सर्वांना आम्हाला आलेला आहे. आणि 2023 आणि 2024 ह्या दोन्ही वर्षी आपण हे आमदार चषक पुन्हा ठेवणार आहोत आणि ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये अजून आपण बदल करूया, अजून सुधार करूया. मला एवढंच सांगायचं आहे की जे काही सर्व संघ आले खूप चांगली खेळली बरं, खरंच म्हणजे मला असं वाटतं की आपण फक्त डहाणूच्याच ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळणार नाही आहोत, मला असं वाटतं की ह्याच्यातून पुढे सुद्धा आमच्या डहाणू पालघर जिल्ह्यातले जसे काही शार्दूल ठाकूर वगैरे जसे आहेत, अशा प्रकारची रत्न पुढे गेली पाहिजेत, अशा प्रकारचे हिरे पुढे चमकले पाहिजेत, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. तुम्ही नक्कीच कराल, त्याला आम्ही प्रोत्साहन देऊया. एवढं बोलून थांबतो, धन्यवाद. सॉरी, कधी कधी कसं असतं काय म्हणतात तसं बोलताना कधी कधी आपण भारावून जातो आणि जे काही प्रमुख व्यक्ती असतात त्यांना आपण विसरून जातो. खरं म्हणजे आपल्या डहाणूचे तहसीलदार साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत, देशमुख साहेब, तर त्यांचंही नाव घेण्याचं राहिलं, परंतु सर्वांचं सहकार्य, त्यांचं खूप सहकार्य आहे. खरं म्हणजे आता मला येताना बोलले की साहेब लवकर आलो असतो, परंतु महालक्ष्मीच्या यात्रेचं पण नियोजन करायचं आहे. मी साहेबला खूप मोठी जबाबदारी ते तुम्ही केलंच पाहिजे, कारण इथलं आम्ही सांभाळू परंतु तिथलं तुम्ही सांभाळा. तर ते आलेले आहेत, थँक्यू. तहसीलदार साहेब, खरोखरच कारण तुमच्या अध्यापत्याखाली मी राहतो, तुमच्या नियमापलाकडे राहतो, कसं वाटलं एकंदरीत 5 दिवसाचं प्रेक्षक आणि तुमची देखील शासनाचं खूप आम्हाला मिळालं. मग मी जाणून बुजून सांगत होतो तिकडे मुलं बसायची, एखादी घटना झाली तर मग गालबोट लागलो जातो एखाद्या चांगल्या स्पर्धेला, कसं वाटलं एखाद्या स्पर्धा बघून? आणि शासकीय कर्मचारी खूप कमी येतात आजकाल पाहिलं, पण तुम्ही खरोखरचा बहुमूल्य वेळ दिला आणि तुम्ही फायनल सामना बघण्यासाठी आलात, आणि ह्या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? माननीय आमदार साहेब मिहीरभाई, तसेच उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मी स्वतः एक स्पोर्ट्समन आहे. मी फुटबॉलचा एक स्टेट लेवल नॅशनलला खेळलेला विद्यार्थी आहे आणि अशाच प्रकारच्या आमच्या महसूल क्रीडा स्पर्धा होतात. महसूलमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन सगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. पण मागील सहसा साहेबांनी सांगितलं, कोरोनामुळे आमच्याही देखील स्पर्धा झालेली नाहीत. जसं ग्राउंडवर आलो की सकाळपासून माझे पाय शिवशिवले होते, कधी मी ग्राउंडवर जातोय, कधी ग्राउंडवर होते, पण महालक्ष्मी यात्रेमध्ये लवकर येता नाही आलं म्हणून मी साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली आणि मग अशी ग्राउंडवर गेलो. मी सरांना म्हणणार होतो की सर बॅटिंग करा, एक बॉल टाकतो म्हणून, पण अंधार होत होता
आणि आपल्याला फायनल मॅच लवकर संपायची होती, तरी पण अशा प्रकारे एक आमदार चषकाचं आयोजन इथं केलं, आपण फार उत्स्फूर्तपणे केलं, सर्व खेळाडूंनी त्याचा सहभाग घेतला, असंच आयोजन आपण करूया. आणि जसं आपण म्हणलात की जो माणूस करणारा असतो तो चुकतो, आणि चुकांमधून पाऊल पुढे टाकत आपलं पुढे जायचं असतं. सो आज जे संघ अपयशी झाले त्यांनी परत तयारी करायची आहे, परत नव्या जोमाने यायचं आहे, आणि पुढचा जो साहेबांनी आता डिक्लेअर केला आमदार चषक आहे त्यासाठी नव्याने उमेद घेऊन परत पुन्हा लढवय या भूमिकेने पुढे यायचं आहे. मी इथं आयोजकांना सर्वांचे अभिनंदन करतो, अशा स्पर्धा घेत राहा, आणि जे स्पर्धक आलते त्यांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुमची जी स्पर्धा असते ना ती कोकण परिमंडळ विभाग, ओके, मी केलाय कॉमेंट्री केलाय, तुमच्यामध्ये मिलिटरी मॅन देखील खूप आहेत, सर्व्हिस करतात, एक सर्व्हिस मॅन सर केलाय, असं लोकांशी जुळतो तेच मला अनुभव पाहण्याशी बघायला मिळतो. आणि सर तुम्ही म्हणलात ना की ब्लॉक होतो, मी देखील समोरचं एखादा शब्द सुचतो पण सर किती किती बोलायचं आणि एखाद्या वाक्यामध्ये आपण ब्लॉक होतो, अशा वेळेस आमचा सहकारी सपोर्ट घेतो. आता आपण जाऊया, निखित एक अजून सांगतोय, कॅश प्राईस तुम्हाला कमी दिली जाईल, 4 दिवस बँक असल्यामुळे तुम्हाला आजसाठी तर भरपूर कॅश पे दिली जाईल आणि त्याच्यात तुम्हाला चेक दिला जाईल, उद्या बँक ओपन होईल, तुम्ही तो चेक टाका, निस्वर तुमचं होईल कारण आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा आहेत, पण आता तुम्हाला थोडासा अमाऊंट दिला जाईल आणि काही आमची अडचण असेल तर आमच्या आयोजकांशी भेटा. तत्पूर्वी बोलवतो मी आजचा उपविजेता संघ निलेश फायटर यांना दिलं जातं 1,11,111 रुपये आणि ही रनरअपची ट्रॉफी. सर्व संघांना इकडे यायचं आहे, मजबूत जोड आहे इकडे. देशमुख साहेबांना विनंती करतोय की ही ट्रॉफी आणि 1,11,111 रुपये आपण द्यायचं आहे. निलेश पाटील संघ यायचंय, या सचिन वेलकम, अनिल बाणे, मनोज, किरण, राकेश प्रभू, निरंजन इथे. सर एकाने या ट्रॉफी घ्या आणि मग तुम्ही सर जाय ना, तुम्ही तुम्ही सुद्धा खाली जाते चालेल, हे पकडा चेक दाखवा समोर, नाही खाली येणार ना, वर राहतील तू. सर 51,000 रुपये कॅश आहे आणि दुसरा तुम्हाला डीडी दिला जाईल, भेटा नंतर आमच्या आयोजक आहेत. जोरदार टाळ्या यतीन जाधव आणि निलेश पाटील संघासाठी असायला पाहिजे. व्हॉट अ ग्रेट मुवमेंट फॉर टुडे. 17 एप्रिल 2022 डहाणू आमदार चषक बघायला मिळतोय. जतीन थांबा एक मिनिट, खूप मोठी स्पर्धा जिंकली, बऱ्याच वर्षांनी मला निलेश फायटर संघ बघायला, आपण सावली 11 निलेश फायटर, कारण पालघर हनुकाचं पॅकर होतच नव्हतं, एक गाव एक संकल्पना आली आणि ते संघ आज बघायला मिळते. काय वाटते ह्या आयोजनाबद्दल तुम्हाला? आयोजन तर हे खूप खूपच सुंदर आहे, मीरबाईंची जागा आहे आमच्या समाजाच्या इकडे, रोहिदास समाजाच्या पण इकडे प्रीमियर लीग होती तेव्हा मीरबाईंनी मोठ्या मनाने ही जागा दिलेली आणि आमच्या समाजाच्या वतीने जी मसुलीतली मुलं आहेत त्यांनी हा ग्राउंड लेवल वगैरे करून दिलेला आणि त्याचा फायदा सगळ्या म्हणजे पालघर डहाणू तालुक्यातील सगळ्या खेळाडूंना होतोय. आणि निकोले साहेबांचं जे आयोजन आहे, कारण की मागील 2 वर्षापासून कुठल्याच टुर्नामेंट होत नव्हत्या पालघर डहाणूमध्ये, पालघर डहाणूचे जे क्रिकेटर आहेत त्यांना मोठं क्रिकेट खेळायला मिळत नव्हतं, तर फक्त 25 ते 50 हजार टुर्नामेंट होते आणि ही टुर्नामेंट 2,22,000 आहे. मला वाटतं ही आम्ही मी आज 25 वर्ष क्रिकेट खेळतो फायटरसाठी, तर ही आपल्या भागातील सगळ्यात मोठी टुर्नामेंट त्यांनी आयोजन केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी आयोजन केलेली आहे. दुसरं म्हणजे आमच्याच अपोनंट जी टीम आहे तारापूर सीसी म्हणजे आमच्याच गावाची मोतीलाल यांनी पॅकर केलेली, सगळ्यात जास्त तर त्यांचं कौतुक करायला लागेल, कारण की त्यांनी जी एंट्री केलेली ती ओपन पॅनलमधनं केलेली, ओपनमध्ये आज बलाढ्य संघ आलेले आणि बलाढ्य संघांना प्रत्येक संघांना मात देऊन ते अंतिम सामन्यात आले आणि अंतिम सामन्यात विजय होण्याचा हक्क त्यांचाच आहे, कारण की ते ओपन पॅनलमध्ये मधून आलेले होते. ओके धन्यवाद. हे होतं आपले कॅप्टन, पाहिलं आपण यतीन जाधव, निश्चितच एक मोठं नाव, चांगलं क्रिकेट असंघ मैदान घालवलेत आणि त्याच्या पलीकडे देखील सर सांगितलं जिल्हा परिषद शाळेमध्ये एक अडचण होती, त्या मुलांना वह्या पेन पुस्तक नव्हतं, शाळेत कुंड्या नव्हत्या, टेनिसच्या रॅकेट बॅकर रिंग वगैरे मिळालं नव्हतं, बॅडमिंटनच्या बॅट नव्हत्या, एका शब्दामध्ये सांगितलं. आणि एक निलेश फायटर म्हणून स्पोर्ट्सचं दुकान आहे डॉक्टर मुदरसेच्या बाजूला, तिथून त्याने 13,000 सामान दिलं होतं. बघा एक जोरदार टाळ्या असायला पाहिजे या व्यक्तीसाठी. शाळेमध्ये कुंड्या लावल्या, झाडं होती, त्याने झाडं देखील पोहोचवली. दीपक भाऊ काय पाहिजे बघतो सगळं बघायला मिळते. आणि आता डीजे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 2022 आमदार चषक विजेता
रोख 2,22,222 आणि उत्कृष्ट ट्रॉफी विजेता आहे मोतीलाल, तुम्ही देखील यायचंय. तारापूर सीसी जोरदार टाय झाला पाहिजे, काय परफॉर्मन्स दिला संघाने. प्रोफेशनल प्लेयर जे खऱ्या अर्थाने बघायला, आणि आमचे आमदार जे आहेत विनोदी लोक, त्यांना सांगतो की आपण पाहिजे द्यायचंय. मयूर यायचंय, मयूर चामोरे. मयूर चामोरे वेलकम सर. मोतीलाल जॉईन झालेत का? ओके सर. मयूर साहेब खरं तर अजून तुमचं कॅश प्राईज बाकी आहे मित्रांनो. ट्रॉफीज कुठे घेतात हो? 51,000 रुपये कॅश आहे. ऐकतो मी काय सांगाय का, आणि हे तुम्हाला चेक आहे, 4 दिवस बँक असल्यामुळे उद्या तुम्ही टाकू शकतात. हे घ्यायचं सर, द्यायचं सर. जोरदार 51,000 रुपये कॅश आणि कॅश प्राईज. जोरदार टाळ्या. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 2022 पहिला आमदार चषकाचा विजेता संघ तापूर सीसी. काय वाटते मयूर, कशी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते? खरं तर आयत्या वेळेवर तुला कॅप्टनशिप दिली. पहिले 4 दिवस नव्हतं, आणि खऱ्या अर्थाने जेव्हा सामना सुरू झाला तुला अचानक फोन आला की खेळायचं आहे, आणि अशा मनस्थितीत तू संघ खेळलं. खरं तर आपण एकत्र खेळत नव्हतो, सगळे नवीन नवीन खेळत होते, त्यांचा खेळ माहीत होता. पण त्या असंख्य लोकांना घेऊन तू चांगला लढा दिला. मोठमोठ्या प्रोफेशनल प्लेअर महाराष्ट्राची ती साईड बाहेर काढली. आज तुम्ही विजयी मिळाले, त्या विजयाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम मी झाई, ऍक्च्युली आमचा संघ झाई संघ एकत्र संघ, एकाच गावचा संघ होता, त्यामुळे आमचं कॉम्बिनेशन बसत होतं. फक्त मी बाहेरून होतो, त्यामुळे आम्हाला माहित होतं बॉलिंग कोणाला द्यायची, बॅटिंग कोणाला द्यायची, त्यामुळे आमचं कॉम्बिनेशन बसलं. आणि आम्ही ओपनचे संघामध्ये काय असतात, 2 प्लेअर इकडे 2 प्लेअर, त्यांचं कॉम्बिनेशन बसत नव्हतं. जे आहे ते खरंच सांगायचं आहे, ही स्पर्धा जिंकलात म्हणून आमची स्तुती करू नका. चुकलं असेल तर निश्चितच सांगा. मी देखील विचारतो ना समानोचकाला, काही चुकलं तर मला सांगा, कारण सगळी मनुष्यपणे. कशी वाटली टुर्नामेंट आणि काय राहिलं आमच्यापासून ते आम्हाला सांगा. टुर्नामेंट खूप चांगली झाली आणि व्यवस्थित होत होती चांगली, फक्त टाइम थोडा मागे पुढे होत होता. ओके वेल डन. चला तर हा होता विजेता संघ आपण पाहिला, त्याप्रमाणे अनेक मान्यवर्याचं मनापासून आभार सर, ज्याने ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप दिली. मग आमचा डीजे असेल, हा मंडप डेकोर असेल, हा जनरेटर असेल, हे मैदान त्याने दिलं, ज्याने पंचगिरी केली, जे प्रेक्षक होतं, आणि कोणाचं ओघानी जर राव राहून गेलं असेल त्या दीपक संख्या समालोचना दोष द्या आपण माझ्या आयोजकाला. कारण रात्री सर 12 वाजता त्याचा फोन यायचा, दीपक जी ऐसा हुआ क्या हुआ. काल एक मोठा प्रॉब्लेम होता, कारण असे संघ आलेले की त्याला कुठून खेळायचं. मग रात्री मी 11 वाजता उठलो, मॅसेज राजू डुबळा आणि संजूचा फोन होता, मग त्यांना मी मॅच सेटअप केला की उद्यापासून एकाच संघात खेळता येईल. मग तो 12 वाजता झोपला, मी 6 उठतो, 8:33 गाडी पकडायचो, पहिल्या मैदानावर यायचो. राजूला वाटायचं अरे आग आहे, काय ट्रेन करू. आणि सर निश्चितच तुमच्या डहाणू करायचं, तुमच्या मान्यवरांची साथ अशीच राहून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा उत्कृष्ट तालुका डहाणू ह्याचा आपण गौरव करूया.